संजय भाऊ खंडागळे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. देवाचरणी हीच प्रार्थना ना उदंड आयुष्य लाभो आणि असंच जे गोरगरीब यांच्या सेवेत संजय भाऊ आणि छायाताई हे जे गोरगरिबांची मदत करतात असंच त्यांना देव असाच आशीर्वाद दो आणि लोकांची सेवा अशीच करावी. तसेच आपले तानाजी भाऊ जाधव आणि जेवढे गायकर ग्रुपचे हे जे बोलतात ना की हे उन्हाळ्याची रस्त्यावर बसतात जे कोरोनाच्या काळामध्ये जे लोकांनी बॉडीला हात नाही लावला हीच गोरं होती त्यांना मदत करावी. बंगल्याच्या खाली नव्हते उतरलेले हीच गोरं ती जी धावून गेली होती सर्वांसाठी. तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा आपल्याला भाषण विषय देता येत नाही क्योंकि गलत का विरोध खुलकर कीजिए चाहे फिर वो राजनीति हो या समाज. इतिहास आवाज उठाने वालों का लिखा जाता है तलवार चलाने वाले भड़वों का नहीं. तो बोलने को सीखो समझा. सौ साल की जिंदगी इम्पोर्टेंट नहीं है वो जिंदगी के 10 साल कैसे जिएगा वो इम्पोर्टेंट है. जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है और मरो तो ऐसे मरो साला घंटा अपना कुछ नहीं था. ये लाइफ में लेना तो बोलना सीखो क्योंकि आज ना आज ये देश का भविष्य ये यूथ. उनके माँ बाप को बोलता हूँ कि बच्चों को बताओ कि अपने ऐसे ऐसे महापुरुष थे ये देश हमारा है और इसके खिलाफ जो बोलेगा उनको तो लेना पड़ेगा टमाटर. किसी किसी को मेरी बात नहीं पसंद आती क्या करेगा मेरे को भी घंटे फर्क नहीं पड़ता है. पहले ही बोल देता हूँ जिसको भी मेरे बात का बुरा लगता है वो पहले बोल सकता है. समझ रहे टाइगर ग्रुप वाले क्या है ना इन लोग खुद तो कुछ करते नहीं घर में बैठेंगे बर्गर पेप्सी पिएंगे फिर डायलॉग देंगे हाँ लो आपको क्या बोल रहा हूँ क्या बोलूँ बोला ही जगह हाँ ये अपने हिंदुस्थाना विरुद्ध चुकीचं बोलतात आपल्या लोकांविरुद्ध चुकीचं बोलतात आपला तिरंगा जाळतात मग त्यांना नाही घेणार टपाटप तर काय करणार त्यांना बोला ना असं करू नको मी पण नाही घेणार टपाटा. आपल्या देशाविरुद्ध बोलणार घोडा कन्फर्म लावणार त्याला माझी जे उघडायची ते उघडा. धन्यवाद धन्यवाद. संजय भाऊ खंडागळे माझा भाऊ यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद जय भारत जय भीम. यानंतर महाराष्ट्र राज्याचे या आधा अंक असा सागर जमलेला आहे अशा ग्रुपचे टायगर ग्रुपचे आमचे आदरणीय तानाजी भाऊ या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील आणि भाऊला आशीर्वाद देतील.